कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथं शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यामधल्या विविध भागामधून मुंबईत दाखल झाले. व्यापाऱ्यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईमध्ये घेऊन आले, त्यामुळे ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरामध्ये टोल मुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. एपीएमसीमधून भाजीपाला मुक्तीचा अधिनियम अस्तित्वात आल्यानं राज्यभरातल्या बाजार समित्यांमधले व्यापारी सध्या संपावर गेलेले आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी यावर उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर कायदेशीर मार्गानं कारवाई केली जाईल असं खोत यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी थेट माल विकता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. तुम्ही एका बाजूला शेतकऱ्याची सेवा केली म्हणता आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जीवनावश्यक भाजीपाला तुम्ही त्या ठिकाणी सुकवता, नासवता, ही कुठली मानवता आलेली आहे यांची? जे काय तुमचे प्रश्न आहेत ते सरकार ऐकून घ्यायला तयार आहे. जरूर तुम्ही आमच्या समोर या आणि तुमच्या समस्या मांडा, निश्चितपणाने आम्ही सोडू. परंतु जर आडमुठीच भूमिका एपीएमसी आणि व्यापारी घेणार असतील तर मात्र सरकारला कडक पावलं उचलावी लागतील आणि निश्चित सरकार कडक पावलं उचलेल. तिथं कुठेही कुणाची गई केली जाणार नाही. तर भाज्यांचे अशा प्रकारे गगनाला भिडलेले भाव, त्यामुळे ग्राहकांना याचा सगळ्याचा फायदा होतो आहे का? नेमके सरकारने काही वेगळ्या उपाययोजना केल्यात का? या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या दोन प्रतिनिधींशी बोलणार आहोत. सध्या आपल्या बरोबर आहेत दीपाली जगताप पाटील मुंबईमधून दादर इथल्या भाजी मार्केटमधून, त्या सध्या आपल्या बरोबर उपस्थित आहेत. तर आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या नाशिकमधून आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दीपालीकडे. दीपाली, आपण बघितला सदाभाऊ खोतांनी भेट दिली मुंबई मार्केटमध्ये आणि आज 300 ट्रक डायरेक्टली शेतकरी घेऊन आलेले आहेत ग्राहकांच्या दारा. काय या सगळ्याचा फायदा ग्राहकांना होतोय, काय या सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, व्यापाऱ्यांच्या अशा अडमुठ्या भूमिकेमुळे आता सरकारकडे काय नेमके पर्याय आहेत? अनुपमा, आज शेतकरी जे आहेत ते थेट बाजारपेठेत येऊन आपला माल विकतायत, परंतु त्यांच्या समोर देखील अनेक अडचणी आहेत. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जागेची अडचण. इथे शेतकऱ्यांना भाजी विकण्यासाठी किंवा माल विकण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये. दुसरी अडचण म्हणजे शेतकरी जो आहे तो अजूनही 1 किलो किंवा 2 किलोने सामान्य ग्राहकांना थेट माल विकत नाहीये. तर सध्या तरी किरकोळ व्यापारी जे आहेत ते शेतकऱ्याकडून माल कमी किमतीत घेऊन जात आहेत. मात्र मुंबईच्या कानाकोपऱ्यात जिथे रहिवाशी राहतात तिथे हे किरकोळ व्यापारी किती रुपयांमध्ये भाजीपाला सामान्य मुंबईकरांना विकतात हे महत्वाचं आहे. पण शेतकरी ज्या कमी किमतीत हा माल व्यापाऱ्यांना विकतात त्याचा फायदा जर सामान्यांना झाला नाही तर शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र सामान्यांना याचा फायदा होईल की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. दुसरा मुद्दा, शेतकरी जे थेट माल विकत आहेत यामध्ये अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण सध्या ते कुठेही गाडी लावतायत तर ट्रक लावतायत, त्यामुळे मुंबईच्या वाहतूक कोंडी देखील अनेक ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे त्यांना एक जागा उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे. सामान्य त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी एक उपाययोजना करायला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे. कारण आजही सामान्यांना हे माहीत नाहीये की शेतकरी थेट येऊन आपल्याला भाजी विकतोय, भाजीपाला विकतोय, त्यामुळे याची जनजागृती होणंही गरजेचं आहे. अनुपमा, खरं आहे. दीपाली, जाऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे नाशिकमध्ये. याबाबतची काय स्थिती आपण बघूया. मुकुल, काय साधारण सांगता येईल सध्या व्यापाऱ्यांचा हा जो सगळा संप सुरू आहे नाशिकमध्ये याचा काय नेमका फटका बसतोय? तिकडे काही सरकारतर्फे वेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत का? तिथल्या शेतकऱ्यांच्या समोर सध्या काय पर्याय आहेत? जसं सांगितलं तिथे जागेचा प्रश्न आहे. नाशिकमध्ये एक खासगी मार्केट होतं, त्या मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे काल काही प्रमाणामध्ये व्यवहार, मात्र जो विश्वास शेतकरी आणि जे माल खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात त्यांच्यामध्ये अद्यापही सरकारला निर्माण करता आलेला नाही आहे. आजची जर परिस्थिती बघितली तर मी आज कांदा बटाटा ह्या मार्केटमध्ये आहे आणि हे मार्केट पूर्णतः बंद आहे. व्यापाऱ्यांनी जी कोंडी केलेली आहे ती 4 दिवसापासूनची कोंडी आजही कायम आहे. आजही कुठल्याच स्वरूपाचे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार इथे होताना बघायला मिळत नाही आहेत. याचा फटका जसा शेतकऱ्यांना बसतोय तसा सर्वसामान्य ग्राहकांना देखील बसतोय. शेतकऱ्यांचा जो माल किरकोळ विक्रेते खरेदी करतायत तो भाव पाडून विक्रेती करतायत आणि
जो ज्यावेळेस ग्राहकांना तो माल दिला जातो त्यावेळेस चढा भाव लावला जातोय, त्यामुळे ग्राहकही भरडले जात आहेत आणि शेतकरीही भरडला जातोय. आज जर मार्केटची परिस्थिती बघितली तर कांदा बटाटा ह्या मार्केटमध्ये कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी अक्षरशः फेकून दिलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना कोणी वालीच उरलेला नाही आहे. दुसरीकडे डाळिंब मार्केट जे आहे, फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं, त्या मार्केटमध्ये 2 पिकअप व्हॅन आज सकाळपासून आलेल्या आहेत. त्या पिकअप व्हॅन चा तो जो माल आहे तो घेण्यासाठी अद्याप कोणी आलेले नाही आहे. आणि जे जुनं मार्केट आहे जिथे भाजीपाल्याचे व्यवहार चालतात, तिथे आत्तापर्यंत 163 क्विंटल भाजी आलेली आहे. त्याच्यामध्ये भेंडी, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी अशा वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आहे. मात्र तिथे पोलीस बंदोबस्तामध्ये थोडेफार व्यवहार चालू आहे, परंतु जी रोजची आवक होती ती आवक नाही आहे. जो रोजचा व्यवहार होता, जे शेतकऱ्याचं उत्पन्न होतं, ते देखील बघायला मिळत नाही आहे. आणि ग्राहकांना जे भरलं जातो आहे, ग्राहकाचा जो खिसा रिकामा होतो आहे, त्याचे पैसे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहेत. व्यापाऱ्यांनी केलेली कोंडी ही आजही कायम आहे. सरकारने यावर ठोस कारवाई करायला पाहिजे. गेल्या 4 दिवसापासून, शनिवारपासून बंद पुकारलेला आहे. बाजार समिती म्हणा किंवा सरकार यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना नोटीस पाठवली जाणार आहे, व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत, एवढ्याच वल्गना केल्या जात आहेत. मात्र ठोस कारवाई अद्यापही झालेली नाही. खरंय, आणि व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे वेठीस धरलं असताना सरकारनं याच्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हेच याच्यातून सध्या तरी चित्र दिसतंय. धन्यवाद आपल्या दोघांचे दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. तर इकडे भाजीपाला नियमन मुक्तीच्या निर्णयामुळे ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल असा सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र माल थेट ग्राहकांपर्यंत आल्यानं भाज्यांच्या दरामध्ये किती फरक पडलाय पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईत थेट शेतकऱ्यांकडून सध्या माल आलाय, त्याची किंमत बघूया. सिमला मिरची 120 रुपये किलो आहे. ठाण्यात व्यापाऱ्यांमार्फत सिमला मिरची 160 रुपये किलोनं विकली जाते. आपण हे तफावत बघतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भेंडी 80 रुपये किलो शेतकऱ्यांकडून थेट मुंबईमध्ये आज विकली गेली आहे, तर ठाण्यामध्ये भेंडीचा दर हा व्यापाऱ्यांमार्फत जी विकली जाते भेंडी 120 रुपये किलोनं मिळतीये. वांगी 80 रुपये किलो मुंबईत थेट आज शेतकऱ्यांकडून विकली गेली, तर ठाण्यामध्ये 120 रुपये किलो वांगी विकली जात आहेत. आपण थेट शेतकऱ्यांकडून येणारा जो माल आहे त्याचा दर पाहतोय, आणि ठाण्यामध्ये व्यापाऱ्यांतर्फे जो माल विकला जातो त्याचा दर बघतोय. तोंडली 80 रुपये किलो शेतकऱ्यांकडून दिली गेली, तर व्यापाऱ्यांकडून हीच भेंडी, हीच तोंडली 160 रुपये किलोनं मिळतीय. दुपटीनं भाव जवळजवळ जास्त व्यापाऱ्यांतर्फे केले जात आहेत. कोबीचा दर 100 रुपये किलो आहे जो शेतकऱ्यांकडून आज विकला गेला, तर तोच कोबी 160 रुपये किलो म्हणजे 60 रुपयानं जास्त व्यापाऱ्यांमार्फत ठाण्यामध्ये विकला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.